लोकसभा प्रचारात व्हिडिओ दाखवून भाजप विरोधात रान उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती या ठिकाणी आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये पार पडते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेच्या या कार्यशाळेला विशेष महत्व प्राप्त झालंय. तसंच राज ठाकरे आता राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत आणि यासाठी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आजच्या राज्यस्तरीय शिबिरात राज ठाकरे स्वतः घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ठाण्यात काय बोलतील याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज राज्यव्यापी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अविनाश दादा आहेत. अविनाश दादा, खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आज राज्यव्यापी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकं कारण आहे, विषय कुठले असतील महत्वाचे? मुळात आजच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी आमच्या महाराष्ट्रात जेवढे तालुका अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांना आज इथे बोलवलेलं आहे आणि या सगळ्याचं मुख्य उद्देश आहे आत्ताची दुष्काळाची महाराष्ट्रातली परिस्थिती काय, पाण्याची परिस्थिती काय, पिकांची परिस्थिती काय, याच्या बाबतीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी त्या तालुक्यातील तालुक्या अध्यक्षांना माहिती घेऊन बोलवले आणि त्याविषयी सन्माननीय राजसाहेब त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. एक विषय तो आहे. दुसरी गोष्ट, लोकसभेला जी लोकसभा झाली त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी निवडणूक लढली नसेल तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेब हे एकमेव नेते असे होते की ज्यांची संपूर्ण देशात चर्चा झाली. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कशा प्रकारची कामं केली गेली पाहिजेत, तालुक्यात काय कामं झाली पाहिजेत, लोकांची कुठली प्रश्न घेतले गेले पाहिजेत याच्या बाबतीमध्ये आज सविस्तर नेते मंडळी आमच्या तालुका अध्यक्षांना, तिथल्या जिल्हा अध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या ह्या शिबिराला खूप महत्त्व आहे कारण सन्माननीय राजसाहेबांनी जी लोकं बोलवले ते त्या तालुक्यात सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व करत असतात, त्यामुळे अशाच लोकांना बोलवलेलं आहे आणि तेवढं त्या शिबिराचं गांभीर्य टिकवलं गेलेलं आहे कारण तालुका अध्यक्षाशिवाय त्याच्यासोबत आलेला किंवा उपतालुका अध्यक्ष असं देखील कोणाला आज प्रवेश दिला गेलेला नाही. कॅमेरापर्सन राकेश सवैदेही काणेकर, सॅम टीव्ही न्यूज, मुंबई.